नमस्कार. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले. सध्या देशावर असणारं करोनाचं संकट पाहता ज्या निवडणुका विधान परिषदेच्या लागणार होत्या त्या सध्या तरी लागत नाहीत असं चित्र आहे. आणि त्याकरता मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की राज्यपाल नियुक्त 2 जागा रिक्त आहेत, तर त्याच्यातली 1 जागेकरता कॅबिनेटनी एकमतानी उद्धव ठाकरे साहेबांचं नाव राज्यपाल महोदयांना सुचवलेलं आहे. राज्यपाल महोदयांना तशा प्रकारची शिफारस केलेली आहे की जेणेकरून जी काही आत्ताची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीतून मार्ग निघावा, अशा प्रकारचा हा एक कॅबिनेटचा निर्णय झाला आहे. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक पुनरुज्जीवनासाठी एक समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीमध्ये साधारण काही प्रमुख मंत्री, मग त्यामध्ये एकनाथराव शिंदे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ साहेब, तसंच अशोकराव चव्हाण आणि अनिल परब, अशा प्रकारची समिती त्या ठिकाणी राहील. मी पण त्या समितीत असेल अशी ती समिती राहील. आणि तशाच प्रकारची काही माजी अधिकारी, विद्यमान अधिकारी यांची, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, काही वित्तीय तज्ज्ञ, अशा प्रकारची एक समिती राज्य शासनाला पुढील काळातील आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी करेल, अशा 2 समित्या करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. तसंच राज्यातील सर्व विधिमंडळाचे सदस्य लोकप्रतिनिधींच्या वेतनामध्ये या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून 31 मार्च 2021 पर्यंत 30% कपात करण्याचा निर्णय झालेला आहे. 70% वेतन सगळेजण ह्या काळामध्ये घेतील. 1 मे रोजी राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं होणारं जे ध्वजारोहण आहे हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी उपस्थितीमध्येच ते झेंडावंदन होईल. कोरोना संदर्भात राज्यातील वाढते रुग्ण लक्षामध्ये घेऊन लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत देखील, तसेच निवारा केंद्रामध्ये भोजन असेल त्यांचं शिवभोजन याबाबत देखील मंत्रिमंडळाच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. याबाबत देखील अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेण्यात आला. तसंच मुंबईचा देखील आढावा, मुंबई महानगरपालिका त्यांचे आयुक्त परदेशी यांनी देखील साधारण मुंबईमध्ये जे काही हे सगळं संकट दूर करण्याच्या करता निर्णय घेतले गेलेले आहेत त्याची पण संपूर्ण माहिती मंत्रिमंडळाला